कर्जतचे आमदार महेंद्र थुर्वे यांच्या विरोधात समाज माध्यमांवर ठाकरे गटाकडून बदनामी केल्याचा आरोप करत शुक्रवारी शिवसेनेच्या वतीने खोपोली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलीस निरीक्षक शीतलकुमार राऊत यांना निवेदन देऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी शहर प्रमुख संदीप पाटील यांनी आमदार थोरवे यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांमुळे विरोधकांच्या पोटात दुखत असून समाज माध्यमांवर जाणून बुजून बदनामी करण्याचा कट रचला जात आहे. नेरळच्या घटनेच्या संदर्भातील घटनेशी आमदार थोरवे यांचा काडीचाही संबंध नसताना त्याबाबत ठाकरे गटाच्या अधिकृत सोशल मीडियावर थोरवे यांनी केलेली बदनामी शिवसेना खपवून घेणार नाही, त्यामुळे पोलीस विभागाने याबाबत संबंधितांवर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन पोलीस निरीक्षक शीतलकुमार राऊत यांना देण्यात आले. यावेळी कर्जत खालापूरचे संपर्क प्रमुख पंकज पाटील, माजी नगरसेवक मोहन अवस रमल, महिला आघाडीच्या प्रिया जाधव, माजी नगरसेविका जिनी सेम्युअल, माजी उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, सहकार सेनेचे हरीश काळे, लक्ष्मण रिटे, युवक आघाडीचे सोनू शेलार, माजी नगरसेविका माधवी रिटे, मुकेश रुपवते, कांचनताई जाधव, शेखर जांभळे, दिनेश थोरवे, विवेक पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.